मुलांनो आज आपण इयत्ता आठवीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून कविता अभ्यासणार आहोत पान क्रमांक एकोणसत्त एकोणसत्तरवर गदी माडगुळकर यांची कविता आहे मुलांनो भारताला स्वातंत्र्य मिळाले ते कुठल्या परिस्थितीमध्ये मिळाले ते सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्य सेनाने महान लहान थोरांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान दिले असे अनेक नेते आहेत छत्रपती त्याचबरोबर महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक महान नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि असेच स्वातंत्र्याचा लढा देत असताना महात्मा गांधीजींनी जो मिठाचा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची थोरवी गाणारी ही कविता आहे ही कविता लिहिली आहे गदी माडगुळकर यांनी कवितेचं नाव आहे उचललेस तू मीठ मुठभर ही कविता त्यांनी काय केली आपल्या समोर ठेवलेली आहे गदी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहावर आधारित लिहिलेली कविता लेखक माडगुळकर उचललेस तू मीट मुडभर साम्राज्याचा खचला पाया साम्राज्य म्हणजे मोठे राज्य भारत खचला म्हणजे ढासळा उचललेस तू मीट मुडभर साम्राज्याचा खचला पाया भारतास का मानव मात्रा स्फुरंदायी ती दांडी यात्रा भारतास का मानव मात्रा मीठ ज्यावेळेस तू मुठभर उचल त्याचवेळी साम्राज्याचा म्हणजे इंग्रजी साम्राज्याचा पाया खचला या मोठ्या राज्यातून त्यांचा पाया डळमळीत झाला खचला म्हणजे ढासळला स्फुरंदायी म्हणजे प्रेरणा देणारे मानव मात्रा म्हणजे ही मानव मात्रा त्यांनी काय केले संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांना चले जावचे आंदोलन दिले सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं मुझे खून दो मै तुम्ही आजादी दा लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज्य मिळव मिळवणे म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशा अनेक नेत्यांनी महान क्रांतिकारकांनी ने आपल्या परीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आतोनात हाल सोसले प्रयत्न केले प्रसंगी प्राणाचे बलिदान दिले भारतास का मानव मात्रा स्फुरंदायी ती यात्रा सत्याग्रही नववीर निघाले आणि हे स्फुरंदायी म्हणजे प्रेरणा देणारी यात्रा याने त्यांनी क्रांतिकारकांनी काढली मनोगत म्हणजे आंतरहेतू हेतू भारतास का मानव मात्रा स्फुरंदायी ती यात्रा सत्याग्रही नववीर निघाले अन्यायाचे मूळ हराया अन्यायाचे मूळ हरण करण्यासाठी सत्याग्रही महात्मा गांधीच्या बरोबर आणि कशासाठी उचलेस टू मीट मुठभर साम्राज्याचा खचला पाया इंग्रजांचं जे साम्राज्य भारतावर होतं त्याचा पाया खचला आणि हा पाया खचावा भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी महात्मा गांधी आणि त्यांचे सत्याग्रही वीर निघाले कुठं दांडीला गुजरातमध्ये भारतास का मानव मात्रा स्फोरणदायी ती दांडी यात्रा न वीर निघाले अन्यायाचे मूळ हराया मिठास होता महाग भारत तुझु मुंगीचे कळे मनोगत मीठ उचलण्याचं कारण म्हणजे मिठावर देखील इंग्रजांनी कर बसवलेला होता आणि मिठासारखी जी आवश्यक जीवनावश्यक गोष्ट आहे थोडी का होईना गरजेची आहे अशा वस्तूवर इंग्रजांनी जो, जो कर बसवला होता जो जुलमी राजवटच्या माध्यमातून अन्याय करत होते ते अन्याय त्याचा विरोध करण्यासाठी मिठास होता महाग भारत तुझ मुंगीचे कळे मनोगत तुझ्या हृदयीचा तुझ्या हृदयीचा उठला ईश्वर दास्यमुक्त हा देश कराया आणि मिठास जो भारत महाग होता त्या संपूर्ण भारतातील लोकांना मीठ मिळावे तुझ मुंगीचे कळे मनोगत आणि हे कळण्यासाठी त्यांनी काय केलं सत्याग्रह सुरू केला म्हणून म्हणतात गदी माडूळकर मिठास होता महाभारत मीठ देखील साधं एकडी शुल्क गोष्ट भारतातील लोकांना सहजासहजी खाता येत नव्हती त्याच्यासाठी सुद्धा कर द्यावा लागत होता इंग्रजांना त्यामुळे एक सत्याग्रहाची सुरुवात म्हणून महात्मा गांधीजींनी दांडीयात्रा काढली मिठाचा सत्याग्रह केला तुझ मुंगीचे कळे मनोगत तुझ्या हृदयीचा उठला ईश्वर दासीमुक्त हा देश कराया आणि मिठाचा हातामध्ये मीठ घेऊन भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी हा दास म्हणजे महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी निघाले मीठ त्या क्षणी ठरले अमृत आणि त्याच वेळी सत्याग्रहाचं कारण होतं मीठ आणि ते मीठ म्हणजे त्यावेळेस आंदोलन करण्यासाठी अमृत ठरले अमृत म्हणजे जीवन कलश रूपी पाणी मीठ त्या क्षणी ठरले अमृत निद्रित जनता झाली जागृत आणि या मिठामुळे या अमृतामुळे सर्व जनता निद्रित जी होती झोपलेली होती ती जनता जागी झाली मीठ त्या क्षणी ठरले अमृत निद्रित जनता झाली जागृत नमली सत्ता सरले शोषण काय नाव द्या काय नाव या द्यावे विजया आणि या सत्याग्रहाच्या माध्यमातून इंग्रजांना सोळ पोळं करून सोडलं महात्मा गांधीजींनी क्रांतिकारकांनी आणि सर्व जनता गांधीजी महात्मा गांधीजींनी हातात मूठ उचलल्यानंतर सत्याग्रह सुरू केल्यानंतर झोपलेली जनता जागृत झाली इंग्रजची सत्ता नमली सरले शोषण आणि यामुळे इंग्रजांचं शोषण करण्याचं देखील धोरण नमलं आणि म्हणून गदिमाडगुळकर म्हणतात काय नाव या द्यावे विजया यासाठी या साथी विया या विजयाला काय नाव द्यावे हे त्यांना देखील कळेना लोकसेवका लोकनायका लोकशक्तीच्या धन्य मांत्रिका देशोन्नतीचे शतपथ सारे भिडती येऊन ज्याच पाया जनता नमली शरण गेली सरले म्हणजे सगळे संपले शोषण म्हणजे पिळवणूक थांबली सतपथ म्हणजे सन्मार्ग म्हणून माडगुळकर म्हणतात महात्मा गांधीजींना काय म्हणावे लोकसेवक म्हणावे लोक नायक म्हणावे का लोकशक्तीचा धन्य मांत्रिका म्हणावे आणि देशा देशोन्नतीचे सतपथ जे सारे इंग्रजांचे गुलामगिरीचे धोरण होतं जुलमी राजवट होती ती नमली गेली भिडती येऊन तुझ्याच पाया आणि महात्मा गांधीजींच्या या सत्याग्रहामुळे उचललेस टू मीट बुटभर या सत्याग्रहामुळे या दांडी यात्रेमुळे सर्व जनता निद्रित होती ती जागृत झाली इंग्रजांविरुद्ध आवाज उठला इंग्रजांचं धोरण शमलं इंग्रजांचं जे शोषण करण्याची वृत्ती होती ती देखील या धोरणामुळे उघडपली म्हणून गदी माडूळकर म्हणतात लोकसेवका लोकनायका लोकशक्तीच्या धन्य मांत्रिका देशोन्नतीचे सारे भिडती येऊन तुझ्याच पाया म्हणून महात्मा गांधीजी तुम्ही महान आहात लोकसेवक आहात लोकनायक आहात लोकशक्तीचे जनक आहात मांत्रिक आहात तांत्रिक आहात देशोन्नती देशाची प्रगती करण्याचे सतपत सन्मार्ग तुमच्याजवळ आहेत म्हणून हे सगळेजण तुमच्याच भिडती म्हणजे तुमच्याच पायावर डोके ठेवतात आणि सत्याचा सत्याग्रहाचा मार्ग दाखवा असे म्हणतात अशा तऱ्हेने मुलांना आज आपण यत्ता आठवीमध्ये गदी माडगुळकर यांची उचललेस तू मीठ बुडबर ही कविता अभ्यासली आता ही कविता सुंदर असता अक्षरामध्ये तुम्ही लिहून व्हॉट्सॲपवर से सेंड करायची आहे आणि हो येत्या दोन तारखेला मराठी विषयाची आपली युनिट टेस्ट पाच आहे त्याची देखील तयारी करायची आहे या ठिकाणी थांबूयात आपण था धन्यवाद